पत्र परिषद में पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने विविध मुद्दों पर चर्चा की। नामदार विजय वडेट्टीवार मंत्री मदद व पुनर्वसन, आपदा व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याण तथा चंद्रपुर जिले के पालक मंत्री ने आयोजित पत्र परिषद में विविध महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की। पत्र परिषद में जिलाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, साथ ही जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल करडेले इन आदि की उपस्थिति रही। त्रेचाळीस कोरोना बरे झाले आणि आता जिल्ह्यात एक्टिव बाधित जे आहे ते केवळ 18 शिल्लक राहिले आहे। जिल्ह्यात 79,000 नागरिक दाखल झाले, 79,000 लोक जिल्ह्यात आले आणि 771 नागरिकांचा संस्थात्मक अलगीकरणामध्ये आपण त्यामध्ये ठेवलेलं आहे। 4,000 नागरिक गृह अलगीकरणामध्ये म्हणजे कॉन्टेनमेंटमध्ये आहे। कंटोनमेंट झोन मध्ये आरोग्य मंत्रालयाचं संरक्षणाचं काम, बाकी सगळी ही प्रेस तुम्हाला लॉकडाऊनच्या काळामध्ये काही निवासी नागरिकाकडून साधारणतः 25,41,000 रुपयापर्यंत धंद वसूल केलेला आहे आणि जिल्ह्यात आता काही तुम्हाला मला असं वाटतं की जिल्ह्यात कुठेही कोरोनाच्या या संकटामध्ये या लढाईमध्ये निधीची अजिबात कमतरता नाही, पुरेसा निधी जिल्ह्यामध्ये आहे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये आता नगर ग्रामपंचायतची विकास कामाची कोळवणी त्या ज्या ठिकाणी विकास कामं कोळवण्याचे कारण म्हणजे आमसभा होऊ शकणार आहे, म्हणून आता आम्ही ग्रामपंचायतींना आमसभा घेण्यासाठी सुद्धा परवानगी देतो आहोत। अर्थात ते शेवट अंतर ठेवून आणि सुरक्षितता ठेवूनच आवश्यक असलेल्या उपाययोजना प्रशासनाने दिलेल्या काही सिंचन विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, जलसंधारणाच्या अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना एकूण जिल्ह्यात असलेले बंधारे आणि त्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि त्यावर बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि त्यासाठी अनेक बंधारे आता नादुरुस्त आहेत आणि विशेष करून लोखंडी जे पाट्या टाकले जातात ते सुद्धा मोठ्या प्रमाणात चोरी लागलेले आहेत, ते वास्तविकच आहे। त्यात लोखंडाच्या पाट्या टाकतात आणि त्यामध्ये कोणाचं नियंत्रण राहत नाही, म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 649 बंधाऱ्यापैकी 283 कोल्हापुरी बंधाऱ्याची आता दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये पाणी साठाच होतो आणि यामुळं या ठिकाणी आता त्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून त्याला गेट नसल्यामुळे लोखंडी गेट ऐवजी आता आम्ही फायबर गेट लावण्याचा निर्णय घेतो आहोत। कृषी विभागाची मीटिंग होती, त्यामध्ये त्यांना सरकार आणि विशेष म्हणजे खरीप हंगामाची तयारी आणि सिंचन लाभ क्षेत्रात नवीन पीक पद्धतीबद्दल आम्ही सूचना पण दिलेल्या आहेत। जिल्ह्यात शाश्वत आणि संरक्षित शेती झाली पाहिजे, त्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण प्रदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला, म्हणजे यामध्ये मी सांगणार नाही की हे केंद्र कुठे आहे, तर आम्ही आता सांगणार म्हणजे महाराष्ट्रात फार मोठ्या ठिकाणी साधारणतः शेतकऱ्याला फार मोठ्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि तो प्रयोग जसं आपण एक्सलेंट कॉटनच्या संदर्भात त्यांनी घेऊन 3 कोटी रुपये खरेदी जिंकून दिले, उत्तम दर्जाचा कापूस कसा पिकवायचा आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं निर्माण करायचं यासाठी बरोडा तालुक्यातील एका जुन्याला आपण ते सेंटर मंजूर केलं, त्याला साधारण 3 कोटी रुपये खर्च आहे, त्याच्या मंजुरी दिली आणि त्याच्या कामाला आता सुरुवात। तिथे शेतकरी जाऊन उत्तम दर्जाचं बियाणं कोणतं सिलेक्ट करायचं, कापूस लावण्याची पद्धत कशी असली पाहिजे, त्याच्यावर कुठलं संकट आलं तर त्यामध्ये कुठल्या याची फवारणी केली पाहिजे आणि उत्तम दर्जाचा कापूस पिकवत असताना आपली उत्पन्न क्षमता कशी वाढेल
या सुद्धा संदर्भातला तोर निर्णय घेतला. त्याच धर्तीवर शिंदेवाईमध्ये मोठ्या प्रमाणात भारताच्या शिंदेवाई असेल मूल असेल या सगळ्या भागामध्ये भारताचं उत्पन्न होत आहे. भारतावर आधारित आता म्हणजे घरावर आधारित हे एक अद्यावत प्रशिक्षण प्रदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतो. यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा मोठा निर्णय असणार आणि याच्यात लागणारा पोलीस आणि त्याचा बजेट रिपोर्ट तयार करण्याचं काम आम्ही सुरू करतो. डेट आणि महिना हा कोरोनावरच आधारित आहे. दारूबंदीच्या दारूचा ज्यावेळेस मोठा दारू विक्री हा अवैध विक्री मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस सुरू होती आणि अनेक तक्रारी ज्यावेळेस आल्या त्यावेळेस मी एक 10-12 दिवसापूर्वीच मला वाटतं 12-13 दिवस झाले असतील मी एस पी पोलीस अधीक्षकांना सांगितलं. मी बोलून त्याच्याशी चर्चा करून सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये दारूबंदी ही कडक अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्यांनी त्याची सुरुवात केली. मी किशोर जोरगेवार ज्यावेळेस माझ्याकडे माझ्या येथील आमदार आले नागपूरला भेटायला त्यांनासुद्धा मी सांगितलं की तुम्हीसुद्धा प्रेस घ्या पण मी त्यांना सांगितलं की मी यापूर्वीच पोलीस अधीक्षकांना सांगितलं आहे आणि ती दारूबंदी पूर्णतः जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करून केली गेली पाहिजेत आणि याच्या सूचना केलेल्या आहेत. बंदी पूर्णतः करणं हे काही शक्य दिसत नाही. नक्कीच मला वाटतं की दारूबंदी या जिल्ह्यातील फार काही आता यशस्वी झाली आहे असं म्हणण्यात अर्थ नाही आणि त्याचे दुष्परिणामही अनेक आपल्यापुढे आहेत. म्हणून या संदर्भात निश्चित पुनर्विचार करण्याचा शासन विचार करतो आहे. कोरोनानंतर याचा निश्चितपणे पुनर्विचार होईल असं मला वाटतं.